मराठीत आणि मराठीतून हसवण्यासाठी आपल्याला इथे येत आहेत आपले कराडचे अभिजीत कुलकर्णी पाणी आहे पावसाचं आहे का नारळाचं आहे देवाची करणी आणि नारळात पाणी देवाची करणी नारळात पाणी अहो प्रेक्षकांची करणी हा आणि तुम्ही इथे आलेला आहात नारळ दे माईक कुठे देतोस नारळ शुभेच्छा तुला थँक्यू पाश्चिमात्य वाद्य आली आणि संगीत क्षेत्रावर आक्रमण सुरू झालं आणि मग गंमत अशी झाली की यातला जो तबलजी नावाचा जो फॅक्टर आहे जो भाग आहे तो इतका मागे पडला की आता फिल्म इंडस्ट्रीत तबला वाजवायचा कशावर तर तशी गाणीच नाहीत पण हाय गाय नाही एके दिवशी सायकल बाहेर काढली मागं कॅरियरवर तबल्याची पिशवी अडकवली अंगात झब्बा घातला वरती जॅकेट घातलं आणि सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्या गल्लीत गेलो आणि एक जोरदार आरोळी मारली है का कुणाला ठेका पाहिजे का संगीताचा ठेका दादरा केरवा झपताले एकताले झुमरे लोकसंगीत पासून शास्त्रीय संगीतापर्यंत ठेका लावणा इकडे ये काय घेणार नाही काय चहा बी सगळे घेऊनच आलोय अरे काय घेणार म्हणजे किती पैसे घेणार तासाला काय द्या की आता समजून तुम्हालाच काय द्यायचं असेल ते पोट मारू नका म्हणजे झालं आपलं हा काय बर तबल्यावर काय काय वाजवतोस तबल्यावर नाही बाजूला बसूनच वाजवतो पाणी पाणी नको असेल ना चालेल रियाजच करूया आपण हां मग थोडंसं काहीतरी वाजवतोस का 5 रुपये ज्यादा पडतील त्याचं अरे बाबा रिक्षासारखंच मीटर आहे का काय तुझं बरं मग मी म्हणते आणि तू हे कर शिकलास काय संगीत हुशारद आहे मी अगं बाई वेगळी पदवी वाटतं खानदानी आहे ना हुशारद म्हणजे जास्त याला येतो की नाही तबला त्याला हुशारद म्हणतात वाजवू का लेवलिंग करूया की आपण लेवलिंग साऊंड म्हणजे लेवलिंग करतात ना तसं लेवलिंग म्हणलं करावं साऊंड नाही तसंच आपण रियाज करायचा आहे हां कुठल्या सुराचा तबला आहे एकच आहे का अरे दुधाच्या कळशा कशा 4-5 असतात तसे 4-5 तबले ठेवावेत रे बरोबर वेळ पडली तर उपयोगी पडतं नाही त्याला बरं हां चीजच म्हणते हां मोरी घगर ना भरन दे मोरी घगर ना भब अरे मोरीत नाही ठेका द्यायचा मोरीत नाही मोरी पहिल्यांदा आले की नाही की बघायचं थांबायचं आणि थोडंसं पुढे जायचं घगर बघायची नंतर घगर भरतीये का बघायची मग मी दे नंतर हां म्हटलं की नाही की मगच तू ठेका लावायचा हां चला मोरी घगर ना भरन हां मोरी घगर ना भरन आ मोरी घगर ना मोरी 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 पाणी नाही ना आलं घगर तरी भरू द्या रे आणि मी ह म्हणल्यानंतर ठेका वाजवायचा हं अगदी व्यवस्थित मोरी घगर ना भरन धारा धिन दिन दादा आता थोडीशी जुगलबंदी करूया मोरी घगर ना भरन दे मोरी घगर ना भरन धात्र गिडतक धिंद्र गिडतक धिंद्र गिडतक धात्र गिडतक 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 धिंद्र गिडतक मोरी मोरी धात्र गिडतक धिंद्र गिडतक मोरी मोरी धात्र अरे मला म्हणू दे की धात्र गिडतक धिंद्र गिडतक मोरी मोरी धात्र गिडतक मोरी धात्र गिडतक मोरी धात्र गिडतक मोरी धात्र गिडतक मोरी 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 काय झालं थांबायला तुम्ही कुठं म्हणलात मग किती झाले बाबा पैसे किती झाले 100 रुपये झाले बघा 100 रुपये कसे काय रे हं ते तासाचे आपलं रिहर्सलचे 50 घेतले 30 रुपये जुगलबंदीचे झाले आणि वरचे पैसे कुठले ते तुमचं ते घाण 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 कानावर पडणारं गाणं ऐकलं ना त्याचे
असे 100 रुपये झाले? बोर नाही ना रे झालं फारसं? बोर नाही फारसं झालं, अजून एक तास जर गाणं म्हणलं असतं तर पाणीच लागलं असतं बोरला, हो का? आता पुन्हा केव्हा येणार माता? काय आता तुम्ही बोलवलता वायतो? हां माता पाणी नकोच असेल ना? बर ये हां बाबा ऐका, कुणाला दादरा केरवा झपताले ठेका लावणारे एक ताल झुमरे या। धन्यवाद। अजूनही चालतोची वाट, माळ हा सरेना, विश्रांती स्थल केव्हा यायचे कळेना।